नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी सहकार विषयाचा प्रश्नपत्रिका सराव पेपर हा उत्तरासह 2021-22 आज आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी शेवटपर्यंत पहा, कारण सहकार विषयातील अगदी उत्तरासह आपण हा ऑनलाईन लेक्चर घेतलेला आहे। तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि कशा पद्धतीने पेपर आपण लिहिला पाहिजे याविषयीची माहिती आपल्याला या ऑनलाईन लेक्चरमधून मिळणार आहे। जर आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण या चॅनलवर अगदी 5वीपासून तर 12वीपर्यंतचे सर्व विषयांचे सराव पेपर्स, प्रॅक्टिस पेपर्स आणि बोर्ड एक्झाम पेपर्स 10वी 12वी याचे सुद्धा ऑनलाईन लेक्चर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तेव्हा चला पाहूया आपण। प्रश्न एक आहे, 5 गुणांसाठी अ योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा। बँक नियमन कायदा 1949, नागरी सहकारी बँकांना कोणत्या सनापासून लागू करण्यात आलेला आहे? 1965, 1966, 1967, 1966 हे उत्तर बरोबर आहे। सहकारी संस्थांच्या अकार्यक्षमतेमुळे काय कमी झालेला आहे? तर विश्वासार्हता कमी झालेली आहे। संख्या आवड की विश्वासार्हता कमी झालेली आहे। पुढचा 3 नंबरचा आहे, निर्णायक मताचा अधिकार केवळ अध्यक्ष वापरू शकतो, हे उत्तर हा पर्याय योग्य आहे। ग्रामीण नेतृत्वाच्या विकासासाठी सहकार शिक्षण आवश्यक आहे। राज्य सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण राज्य असते। प्रश्न एक ब पुन्हा 5 गुणांसाठी आहे, खालील विधानांसाठी एक शब्द समूह लिहा। एक शब्द लिहायचा आहे शब्द समूहासाठी। कनिष्ठ पातळीवर सहकार प्रशिक्षण देणारी जी संस्था आहे तिला यशदा हे नाव आहे तिचं, यशदा। राज्य सहकारी बँकेला कर्ज पुरवठा करणारी बँक रिझर्व्ह बँक, आणि व्यवस्थापन समितीच्या सभांचा पदसिद्ध अध्यक्ष व्यवस्थापन समिती अध्यक्ष हा पदसिद्ध अध्यक्ष असतो। जगातील अनेक देशात उत्पादन विक्री आणि व्यवहार असणारी कंपनी तिला बहुराष्ट्रीय कंपनी असं म्हणतात, हे उत्तर आहे। भारतातील पहिल्या नागरी सहकारी बँकेचे संस्थापक भाऊसाहेब कवठेकर हे आहेत। प्रश्न एक क खालील विधाने चुकी बरोबर ते लिहायचे। राज्य सहकारी बँक ही शिखर बँक आहे, बरोबर। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची थकबाकी वाढत आहे, बरोबर। व्यवस्थापन समितीचा कार्यकाल 5 वर्षाचा असतो, बरोबर। 3 बरोबर। सहकार चळवळीतील वाढता राजकीय हस्तक्षेप हितकारक ठरला आहे, चूक। सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची रचना द्विस्तरीय आहे, चूक, कारण ती त्रिस्तरीय आहे। तर प्रश्न एक ड पुन्हा 5 गुणांसाठी आहे, गटात न बसणारा शब्द लिहा। अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि सभासद याच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव हे तीनही पद सारखी आहेत, पद आहेत आणि हे सदस्यत्व आहे। अनुदान, देणगी, आर्थिक मदत आणि नफा, तर यामध्ये नफा हा पर्याय बरोबर आहे। त्यानंतर राज्य सहकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, जिल्हा सहकारी बँक यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया। सूचना नोंदवही, शेरा नोंदवही, तक्रार नोंदवही, किर्दवही, किर्दवही वेगळी आहे, वेगळा शब्द आहे। भाग भांडवल, प्रवेश शुल्क, देणगी, राखीव निधीत प्रवेश शुल्क। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, खालील संज्ञा अथवा संकल्पना स्पष्ट करा। 5 संकल्पना 6 दिल्यात, पैकी 4 थकबाकी, अल्प मुदत कर्ज, क्रियाशील सभासद, श्रम प्रदान उत्पादन तंत्र, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था, ताळेबंद पत्रक, हे यापैकी 4 लिहायचे। ते 4 आपण खाली उत्तरासह लिहिलेले आहेत। पहिला आहे अल्प मुदतीचे कर्ज, जे 3 महिने ते 15 महिने या कालावधीसाठी दिली जातात त्यांना अल्प मुदतीची कर्ज असे म्हणतात। शेतकऱ्याला मशागतीसाठी औषधे, बी बियाणं, मशागत, मजुरी, जनावरांच्या खाद्यासाठी इत्यादी गरजा भागवण्यासाठी जे कर्ज दिलं जातं
त्याला अल्प मुदत कर्ज असं म्हटलं जातं. क्रियाशील सभासद दुसरी संकल्पना आहे. संस्थेच्या कारभारात भाग घेणारी व्यक्ती जी संस्थेच्या सेवांचा साधनांचा वापर करते, ज्यास कायदेतील तरतुदीनुसार अधिकार मिळतात आणि संस्थेविषयी कर्तव्यांचे पालन करते, त्याला क्रियाशील सभासद असे म्हणतात. तिसरी संकल्पना आहे स्वर्गीय वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार संस्था. पा व्यवस्थापन प्रशासनाची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने 1964 मध्ये ज्येष्ठ सहकार तज्ञ प्राध्यापक डॉक्टर धनंजय गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीने सहकारी संस्थेचा वाढता व्याप आणि प्रशासन कार्यक्षम करण्यासाठी व्यवस्थापन संस्थेची आवश्यकता अधोरेखित केली आणि या सूचनेनुसार राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण संस्थेने पुण्यात 1967 मध्ये सहकार शिक्षण प्रशिक्षण व संशोधन करणारी राष्ट्रीय पातळीवरील संस्था सुरू केली. सहकार क्षेत्राला ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलं त्या स्वर्गीय वैकुंठ मेहता यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांचं नाव या संस्थेला दिलं. ही संस्था म्हणजेच वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था पुणे. तर अशा पद्धतीची संकल्पना इथे आपण लिहिलेली आहे. त्यानंतर ताळेबंद पत्रक चौथं. एका विशिष्ट तारखेस सहकारी संस्थेची मालमत्ता येणे व देणे याबाबतची माहिती देणारं पत्रक म्हणजे ताळेबंद पत्रक होय. हे पत्रक एका विशिष्ट तारखेची व्यवसायाची आर्थिक स्थिती दाखवते. आर्थिक वर्षाच्या अखेरीस हे पत्रक तयार केलं जातं. हे पत्रक संस्थेची खरी व सत्य माहिती दर्शवते. त्याला ताळेबंद पत्रक म्हणतात. इथे प्रश्न तिसरा आहे पा. स्वमत लिहायचंय. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये उपाध्यक्ष पदाची करण्यात आलेली तरतूद महत्वपूर्ण आहे. याबद्दल तुमचं स्वमत. नागरी सहकारी बँकेचे कार्यरत शहरी भागाचा आर्थिक विकास अवलंबून असतो. त्याविषयी आणि सहकारी संस्थेतील सभासदांना सहकार शिक्षणाची गरज आहे. या तीन पैकी दोन लिहायचे, तीन तीन गुणांना आहे. प्रश्न चौथा आहे पा. कोणतेही तीन 12 गुणांना म्हणजे चार चार गुणांना प्रत्येकी. सर्वसाधारण अहवाल आणि अंकेक्षण अहवाल म्हणजे फरक स्पष्ट करायचा. नाममात्र सभासद आणि सहयोगी सभासद. पहिली सर्वसाधारण सभा आणि विशेष सर्वसाधारण सभा. चालू ठेव आणि बचत ठेव यामधील तीनचे फरक स्पष्ट करायचे. प्रश्न पाचवाय पा. संक्षिप्त टिपा लिहा. सभासदांच्या पात्रता अटी, सहकारी संस्थेची हिशोब ठेवणे, पुस्तके, ठेवीचे प्रकार आणि कारणे लिहा. कारणे सुद्धा दोन लिहायची, चार दिलेली आहेत. सहकारी संस्था सभासदांचे सभासदत्व रद्द करू शकतात. सहकारी संस्थेच्या दृष्टीने हिशोब तपासणी महत्वाची असते. सहकार आयुक्त व निबंधकाला सहकारी संस्थेची कर्ज वसुली करण्याचा अधिकार असतो आणि सभेच्या अध्यक्षाला निर्णायक मताचा अधिकार असतो. या चार पैकी दोन लिहायची. यानंतर सातवा प्रश्न आहे. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहायची, कोणतीही दोन. तर एकूण पाच गुणांसाठी एक एक आहे. सहकारी संस्थेच्या नोंदणी संबंधी निबंधकास विनंती करणारं पत्र तयार करा किंवा सभासदत्व रद्द होण्याची कारणं लिहा किंवा अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका तयार करा. हे 10 गुणांसाठी आहे. यानंतर शेवटचा आठवा प्रश्न आहे, तो म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. एकच लिहायचा आहे, 8 गुणांसाठी आहे. व्यवस्थापन समितीची कार्य स्पष्ट करा किंवा सहकार आयुक्त व निबंधकाचे अधिकार स्पष्ट करा. दोन पैकी एक लिहायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ऑनलाईन लेक्चरमध्ये प्रश्नपत्रिका स्वरूप अगदी उत्तरासह आदर्शवत कसं असावं याबद्दल आणि काही प्रश्न याचा तुम्ही सराव करू शकता घरी. आणि 12वी सहकार विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे ती आज आपण इथे ऑनलाईन लेक्चरमध्ये अभ्यासलेली आहे. तेव्हा आपण सर्वांनी शेवटपर्यंत हा ऑनलाईन लेक्चर पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.